आरक्षणाचा वणवा पेटलाय, त्यात सर्वजण आपली किटली गरम करत आहेत। बच्चू कडू। 10 ऑक्टोबर 2023 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झालेत। या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केलेत। हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणात उडी घेतली। बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच मोठा आरोप केलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बच्चू कडू यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केलंय। शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती निर्माण करण्यात आल्या होत्या, तेव्हाच त्यांनी मराठ्यांना ओबीसीमध्ये घेतलं असतं तर ही भानगड राहिली नसती। तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हेत जोपासले, तेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसीमध्ये मराठ्यांना घेतलं होतं, असा दावा बच्चू कडू यांनी केलाय। मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केलाय। केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा कोठा वाढवला पाहिजे, मराठा हा ओबीसीमध्येच आहे, त्यांना त्याचा फायदा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले। ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यापेक्षा आरक्षण कसं वाढेल हा विचार केला पाहिजे। आरक्षणाचा वणवा पेटला आहे, त्यात सर्वजण आपली किटली गरम करत आहेत, तो चहा समाजाला मिळणार नाही, हे लोक स्वतः पिणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला। काय काही लोक काय आहे, आता आग एवढी लागली आरक्षणाची, असं वाटलं ते चुलच पेटली, पण आता ते काय झालंय, आता असा वणवा पेटला आरक्षणाचा आणि त्याच्यात सगळेजण आपापली किटली गरम करून आले, तो चहा काही समाजाला भेटणार नाही, हेच पिऊन घेणार आहे, स्वतःसाठीच वापरणार आहे। म्हणून पेटलेल्या वणवामध्ये काही लोक कॅटली गरम करण्याचा प्रयत्न करत आहे, ते करू नये। समाजामध्ये जर तुम्ही वरचे नेते भांडत राहिले तर गावागावामध्ये लहान लहान समाजामध्ये वाद सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये आग लागण्याची शक्यता आहे, ती होऊ नये। समाजानंसुद्धा यावर विचार करावा, सगळ्या समाजामध्ये मराठा असू दे का कोणीही असू दे, का या वादामध्ये आमच्या राजकीय लोकांच्या वादामुळे त्यांनी पडू नये, वस्तुस्थितीकडे जाऊन आपण समोर गेलो पाहिजे। आणि मला असं वाटते गर्वाचा तुम्ही एक सांगा, 75% हा समाज मागं ठेवलेला आहे। मराठा कुंभी विदर्भातला चालला, मराठा कुंभी पश्चिम महाराष्ट्रातला चालला, कोकणातला मराठा कुंभी चालला, आणि ह्या 6 जिल्ह्यातलाच मराठा कुंभी चालत नाही, हा अन्याय नाही आहे। 75 वर्ष तुम्हाला मागं ठेवलं त्या लोकाला, तुम्ही 6 जिल्ह्यातल्या लोकांना। मराठा हा कुंभी नाही तर विजय विडिट्टीवरना माझा सवाल आहे, मराठा जर हा कुंभी नाही तर तो कोण आहे त्यांना सांगावं, त्यांना सांगावं आम्हाला तो कुंभी नाही आहे म्हणून। आणि मग हे गर्वाची गोष्ट नाही आहे, त्यांच्यावर झालेला अन्याय, 50 शेतकरी मजूर मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या, हे काही लहान गोष्ट थोडी आहे। आम्ही किती दिवस राजकारण करण त्यांच्यासाठी, तुम्हाला ओबीसी नेते व्हायचे व्हा जरूर आहे, आमचा पाठिंबा आहे, ओबीसीसोबत तुम्हाला अधिक काही कार्यक्रम करायचं असन, लढायचं असन, आम्हीसुद्धा तुमच्यासोबत राहू। पण माझं असं मत आहे का त्याचं खरं असतानासुद्धा त्याला घेऊ नका असं म्हणतात। आता काही लोक आरोप करते का नोंदी ह्या बोगस तयार होत आहे, बोगस नोंदी होत्या, त्या सगळ्या हस्तलिखित आहे, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तेव्हा त्या निजामशी त्या सगळ्या रजिस्टरमध्ये तुम्ही असं लिहू शकता पेनानं, काही पण बडबड करायची। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।